नाशिकच्या येवल्यामध्ये दुपारच्या सुमाराला दमदार पाऊस झाला, यामुळे दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेत लावलेल्या दुकानांची तारांबळ उडाली, तर शेतमाल झाकण्यासाठी बळीराजाचीही धावपळ झाली. पुढचे 3 ते 4 दिवसात राज्यामध्ये अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलाय. दक्षिण कोकण मराठवाड्याला जोरदार पाऊस बरसणार असल्याची शक्यता आहे. कमी दाबाचं क्षेत्र पूर्व मध्य अरबी समुद्रात तयार होत आहे, त्याचा परिणाम म्हणून पुढचे 3 ते 4 दिवस पावसाळी स्थिती कायम राहणार आहे. दक्षिण कोकणामध्ये काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात पावसाचं सावट कायम आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात बैलगाडा शर्यत आयोजित करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केलाय. बैलगाडा शर्यतींवर बंदी आहे, तरीही आंबेगाव तालुक्यामध्ये गिरवली वडगाव काशिंबे गावात शर्यती आयोजित केल्या होत्या. गोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये 5 जणांचा 100 अज्ञातांवर, मंचरमध्ये 100 अज्ञातांवर गुन्हा दाखल झालाय. मनमाडमध्ये सिकंदराबाद एक्सप्रेसच्या डब्यांना जोडणारी कपलिंग तुटली. मनमाड रेल्वे स्थानकात ही घटना घडली. गाडी प्लॅटफॉर्मवर लागत असताना ही घटना घडली. कपलिंग तुटल्यानं गाडीचे डबे वेगळे झाले. गाडी स्थानकातच असल्यानं मोठा अनर्थ टळला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीनं दुरुस्ती करून गाडी सिकंदराबादच्या दिशेनं रवाना केली. T20 वर्ल्ड कपमध्ये भारतानं दुबई स्कॉटलंडचा पराभव केला. रवींद्र जडेजाची प्रभावी फिरकी आणि KL राहुलची तुफान फटकेबाजी यामुळे भारतानं ही मॅच 8 विकेट्स आणि 81 बॉल राखून जिंकली. स्कॉटलंडचं 86 रनचं टार्गेट भारताला 7.1 ओव्हरमध्ये जिंकणं आवश्यक होतं, पण राहुल आणि रोहित शर्माच्या अर्धशतकी भागीदारीमुळे भारतानं 6.3 ओव्हर्समध्येच विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाचा माजी बॉलर शेन वॉन पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. मॉडेल जेसिका पॉवर हिनं त्याच्यावर गंभीर आरोप केलेत. शेन वॉन अश्लील मेसेज पाठवत असल्याचं तिनं म्हटलंय. या मेसेजचे स्क्रीनशॉट्सही तिनं इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. भारताचा सलामीवीर बॅट्समन KL राहुलनं अखेर त्याच्या प्रेमाची कबुली दिली. राहुलनं फेसबुकवर एक फोटो पोस्ट करत अथिया शेट्टीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. त्यानं अथियासोबतचा फोटो पोस्ट केला. त्यानं आपल्या कॅप्शनमध्ये अथियासोबतचं नातं जगासमोर आणलंय. गेल्या काही दिवसांपासून अथिया राहुलला डेट करत असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांच्या निधनाला 1 आठवड्याहून अधिक काळ लुटला असला तरी त्यांचे चाहते अद्याप या दुःखातून सावरलेले नाही. कर्नाटकमध्ये आतापर्यंत 10 जणांचा पुनीत यांच्या मृत्यूच्या दुःखात मृत्यू झाला. एवढंच नाही तर सुपरस्टारच्या पावलावर पाऊल ठेवत नेत्रदान करण्यासाठी 3 जणांनी आपला जीव गमावलाय. कोरोनाने वाट लावले, पोटा पाण्याचा प्रश्न सुद्धा तयार झालाय. दिवाळखोर व्हायची वेळ झाली. धंद्यांना पूर्ण नुकसान झालेलं आहे. तुमच्या जवळच्या दुकानदाराकडूनच वस्तू खरेदी करा आणि कोरोनाने उद्ध्वस्त झालेल्यांना मदतीचा हात द्या. संकल्प दिवाळी.